नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय पुरणाची पोळी. आली रे आली, होळी आली, करा पुरणाची पोळी. तर चला पुरणाच्या पोळीची रेसिपी बघूयात. इथे मी 2 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 2 ग्लास डाळीला आपल्याला 4 ग्लास पाणी ओतायचं आहे आणि 1 चमचा तेल घालून ही डाळ आपण शिजवून घेणार आहोत. 4 ते 5 शिट्ट्या दिल्या की डाळ छान शिजते. बघू शकता मस्त अशा आपण 4 ते 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे, जशी आपल्याला हवी आहे तशीच. इकडे पीठ मळून घेऊयात. पिठामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पोळ्याचं पीठ म्हटलं की एकदम छान मळलं गेलं पाहिजे, तरच पोळ्या छान होतात. तर आता मीठ घातलेलं आहे, कडक पीठ मळायचं आहे. इथं एक क्लिप माझ्याकडून मिसिंग झालेली आहे. इथं तर पीठ चांगलं आपल्याला कडक मळून घ्यायचं आहे. नंतर तेल ओतून ओतून आपल्याला पीठ छान मळून एकदम मस्त असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. ही क्लिप माझ्याकडून इथे मिस झालेली आहे, तर तुम्ही तसंच करा. बघू शकता आता पुढे बघा पीठ मळलेलं आहे. तर हे बघा कणिक आपली छान मस्त अशी सेट झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान. 1-2 मिनटं मी झाकून ठेवले. तर आता इकडे पुरणाची तयारी करूया. डाळ बघा किती छान शिजलेली आहे. आता 2 ग्लास डाळ आहे तर त्याच्यासाठी 1.5 ग्लास गूळ पाहिजे आपल्याला. हा माझं प्रमाण आहे, मला पोळी गोडच आवडते. कमी गोड आवडत असेल तर तुम्ही 1 ग्लास गूळ घालू शकता. आता पुरण परतून घेणार आहोत आपण. बघू शकता मस्त असं पुरण परतून झालेलं आहे. पुरण परतून झालेलं आहे हे कसं ओळखायचं? असा चमचा उभा करायचा, तो जर उभा राहिला तर आपलं पुरण परफेक्ट परतलं गेलेलं आहे. तर चाळणीवर आता आपल्याला ते पुरण गरम गरमच वाटून घ्यायचं आहे. फटाफट होतं, आता ते वाटून घेऊयात. बघू शकता मी ही क्लिप एकटी करत आहे, त्याच्यामुळे एक छोट्या छोट्या क्लिप घेतलेल्या आहेत. बघू शकता पुरण छान वाटून झालेलं आहे. आता गोळा करून घेऊयात. बघू शकता जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा घ्यायचा आहे. पुरण भरण्याची पद्धत अशी आहे, जेवढा गोळा असेल त्याच्या डबल प्रमाणात पुरण आपल्याला पोळ्यामध्ये भरायचं असतं. तर मी तसंच भरणार आहे. तुम्हाला जसं वाटेल जेवढा गोळा आहे तेवढंच पुरण घेऊन तुम्ही तेवढंही भरू शकता. पण अशा पोळ्या एकदम छान अशा गुबगुबीत मस्त होतात. तुम्ही प्रयत्न करा की जेवढा गोळा आहे त्याच्या डबल पुरण त्याच्यात घालून मस्त अशी हलक्या हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. एकदम छान आणि एकदम गुबगुबीत अशा मस्त पोळ्या आपल्या तयार होतात. हे प्रमाण आहे, नाहीतर तुम्ही जेवढं उंडं आहे तेवढंच पुरण घालून ही करू शकता. तर अशा पद्धतीने पुरण छान पसरून घ्यायचं आहे. पोळपाट खराब आहे कारण मी आधी थोड्याशा पोळ्या लाटून घेतलेल्या होत्या, म्हणून पोळपाट असा दिसत आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर बघू शकता मस्त अशा पोळ्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. माझ्या ध्यानातच नव्हतं की हा मी व्हिडिओ शूट करत आहे, नंतर ध्यानात आल्यावर मग मी ह्या क्लिप घेतलेल्या आहेत पुढच्या. बघू शकता मस्त अशी पोळी लाटून झालेली आहे. बघा कितपत जाड कितपत हे ठेवलेले आहे. चारही बाजूनी पोळी आपल्याला सेमच लाटायची आहे तर छान पोळी फुगते. ही एक टिप तुम्ही लक्षात ठेवू शकता. दोन्ही बाजूंनी पोळी लाटायची आहे, पोळी एका बाजूने लाटायची नाही. मस्त अशी पोळी झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि होळीला पोळ्या नक्की करा. आली रे आली, होळी आली, करा पुरणाची पोळी असं म्हटलं जातं पहिल्यापासून. तर होळीला पोळी ही झालीच पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. कटाच्या आमटीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मी टाकण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.